नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी मयुरी कुंभार. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. कोविड-19 जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक कोरोनाबाधित रुग्णांना प्राथमिक उपचार करून त्यांना तात्काळ ऑक्सिजन पुरवणे गरजेचे बनले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंत बराच काळ जातो, त्यामुळे अशा रुग्णांना प्राथमिक स्वरूपाची ऑक्सिजन थेरपी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच उपलब्ध करण्यात याव्यात असे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यासाठी संबंधित आरोग्य केंद्राच्या आवारात असलेल्या उपग्रहामध्येच याची सोय करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. बिलोडी येथील व्यापारी संघटनेच्या वतीने तसेच सुबोध वाळवेकर व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर यांनी प्रत्येकी एक एक ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन मशीन बिलोडी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी दिले आहेत. त्याचबरोबर गावातील रुपेश कांबळे यांच्यासह गावातील युवकांनी देखील प्राथमिक आरोग्य केंद्रास 2 ऑक्सिजन बेड दिले आहेत. गावातील वाढती कोरोनाबाधित रुग्णसंख्या पाहता यांच्यावरती तात्काळ उपचार करण्यात यावेत यासाठी प्रत्येकजण आपापल्या सोयीने मदत करीत असताना ज्या उपाहारगृहात कोरोनाबाधित रुग्णांच्या प्राथमिक उपचारासाठी व्यवस्था करण्यात येणार होती ते मात्र काही लोकांच्या वरदहस्तामुळे अविरतपणे सुरू आहे. ते तात्काळ बंद करून संबंधित उपाहारगृहाचा ताबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडेच द्यावा असे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.